Dear students, welcome to Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. I am Shritika Lohar and today's class is for 5th standard students. Subject is Marathi. So, let's begin the class. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you. Dear students, welcome to Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. I am Shritika Lohar and today's class is for 5th standard students. Subject is Marathi. So, let's begin the class. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you. Iyatta Pachvi, Madhyam Ingraji, Vishay Marathi. Namaskar Balmitrano, Mazanav Shrutika, Suresh Lohar. आणि आज आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 20 गमतीदार पत्र शिकणार आहोत. चला तर मग आजच्या या पाठात पत्रांबद्दलची काय गंमत सांगितलेली आहे ती जाणून घेऊया. पण पाठाकडे वळण्यापूर्वी पत्र कशी असतात, पत्र म्हणजे काय आणि त्यांचा उपयोग काय असतो ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मगच त्या पत्राची गंमत आपल्याला जाणून घेण्यात अधिक उत्सुकता निर्माण होईल. बालमित्रांनो, स्क्रीनवर दिसत असलेले हे दोन पत्रांचे नमुने पहा. पूर्वीच्या काळात जेव्हा दूरध्वनी अस्तित्वात नव्हते, मोबाईल नव्हते, त्यावेळी माणसे आपल्या नातेवाईकांची खुशाली विचारण्यासाठी, म्हणजेच गावाला राहणाऱ्या नातेवाईकांना किंवा शहरात राहणाऱ्या नातेवाईकांना अशा प्रकारची पत्र पाठवत असत. या निळ्या रंगाच्या पत्राला म्हणतात आंतरदेशीय पत्र, म्हणजेच इनलँड लेटर कार्ड. आणि या खाकी रंगाच्या पत्राला म्हणतात पोस्ट कार्ड. पोस्ट कार्डमध्ये फारसा मजकूर आपण एकाच वेळी लिहू शकत नाही, पण आंतरदेशीय पत्र यामध्ये पाठपोट अशी जागा असते. आणि पहा, आपल्याला इथे पत्ता लिहिण्यासाठी कशाप्रकारे रचना करून दिलेली आहे. हा पत्र लिहायचा एक विशिष्ट नमुना आहे. यामध्ये आपल्याला पिनकोड सुद्धा लिहिता येतो. तर मुलांनो, पूर्वी लगेच असा मोबाईलचा नंबर फिरवून आपल्या नातेवाईक जे गावाला आहेत किंवा दूर राहतात त्यांच्याशी संवाद साधणं शक्य नसायचं. तेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट कार्ड किंवा अशा प्रकारे आंतरदेशीय पत्र विकत आणायचं आणि मग त्यावरती छान मजकूर लिहायचा, खुशाली कळवायची आणि हे पत्र व्यवस्थित बंद करून त्यावरती गरज असेल तर पोस्टाचं तिकीट लावून आपल्याला ते पोस्ट ऑफिसमध्ये टपाल म्हणतात ज्याला, त्यामध्ये पोस्ट करायचं असायचं. मग ते पत्र जाऊन ज्या पत्त्यावर आपण ते पाठवलं आहे त्या पत्त्यावरती आपल्या नातेवाईकांना जाऊन मिळायचं. मग नातेवाईक उत्सुकतेने ते पत्र वाचायचे आणि त्या पत्राला उत्तर द्यायचे, म्हणजेच ते ज्यांना पत्र मिळालं आहे ते सुद्धा आपली खुशाली कळवण्यासाठी पुन्हा परत पत्र पाठवत आपल्या पत्र पाठवणाऱ्या नातेवाईकांना. तर ही होती पत्रांबद्दलची थोडक्यात ओळख. आजही जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पोस्टात जाऊन अशा प्रकारे पत्र विकत आणून त्यामध्ये पत्राचा मजकूर लिहून त्यावर व्यवस्थित मुद्देसूद पत्ता लिहून पिन नंबर लिहून
पोस्टात तुमचं पत्र तुम्ही टाकू शकता. मग तुम्हाला कळेल की किती दिवसात ते तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचते. चला मग आता पाठाकडे वळूया. आपल्या पाठाचं नाव आहे गमतीदार पत्र. पत्र गमतीदार आहे आणि काय गंमत आहे त्या पत्रामध्ये ते आपण जाणून घेऊया. चला तर मग वाचनाला सुरुवात करू. मायाने पाकिट उघडले, आतील पत्र बाहेर काढले. पाकिट उघडले म्हणजेच इंग्रजीत ज्याला आपण एनवलप म्हणतो, तसं मायाला आलेलं पत्र इथे आपल्याला दिसत आहे हे याला पाकिट म्हणतात, म्हणजेच एनवलप. आत कोरा कागद, तिला आश्चर्य वाटले. पाते तर काय आत कोरा कागद. कोरा म्हणजेच ज्यावर काहीही लिहिलेलं नाहीये किंवा काहीही छापलेलं नाहीये असा, पूर्णपणे ज्याला आपण ब्लँक पेपर म्हणतो त्यालाच म्हणतात कोरा कागद. तर मायाने पाकिट उघडलं म्हणजेच एनवलप उघडलं, आतलं पत्र बाहेर काढलं म्हणजे या पाकिटाच्या आतमध्ये एक कागद होता जो तिच्या हातात आपल्याला इथे दिसत आहे, पण तिने बाहेर काढून पाहिलं तर त्या कागदावर काहीही मजकूर काहीही मायना लिहिलेला नव्हता आणि तिला आश्चर्य वाटले. शी वॉज सरप्राइज्ड. काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला असा विचार करत माया रेशमाच्या घरी गेली. रेशमा ही मायाची मैत्रीण आहे. जेव्हा कोरा कागद मायाने पाहिला तेव्हा तिला काही कळेनासं झालं. तिला प्रश्न पडला की कोरा कागद कसा काय आला पत्रातून आणि काकांनी काहीच कसं काय लिहिलं नाही. मग याबद्दल मदत मागण्यासाठी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. मैत्रिणीचं नाव आहे रेशमा. चला मग रेशमाच्या घरी गेल्यावरती दोघींमध्ये काय संवाद झाला तो आपण जाणून घेऊया. पहा, माया रेशमाच्या घरी आलेली आहे. रेशमा, हे बघ पत्र काकांनी पाठवलं आहे. मायाने पत्र रेशमाला दाखवले. अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं, काहीच लिहिलेलं नाही त्यावर. पहा, आपल्याला मायाचा चेहरा आश्चर्यचकित झालेला आणि भांबावलेला दिसत आहे. ते तिच्या मैत्रिणीला सांगत आहे की असं कसं झालं, काकांनी काहीच कसं लिहिलं नाही पत्रामध्ये, कोरा कागद कसा काय पाठवला. रेशमाने पत्र हातात घेतले. तिला त्याचे नवल वाटले नाही. तिने एक मेणबत्ती घेतली, मेणबत्ती पेटवली आणि रेशमा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागली. पहा, इथे आपल्याला चित्रात ही छोटीशी मेणबत्ती म्हणजेच कॅन्डल आणि ही तिची ज्योत म्हणजेच मेणबत्ती पेटवलेली आहे दिसत आहे आणि रेशमा हे पत्र या ज्योतीच्या थोडं वरती अलगत, जेणेकरून या पत्राला या ज्योतीची धग लागेल अशा प्रकारे तिने ते मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरलेलं आहे. रेशमाने पत्र हातात घेतले. तिला त्याचे नवल वाटले नाही. नवल म्हणजे तिला त्यात काहीच नवीन वाटलं नाही. का बरं तिला त्यात काही वेगळं वाटलं नसेल. तिला याबद्दल काहीतरी जास्ती माहिती होतं. तिने काय केलं, एक मेणबत्ती घेतली म्हणजेच कॅन्डल घेतली, मेणबत्ती पेटवली आणि रेशमा मेणबत्तीच्या ज्योतीवर म्हणजेच या ही जी या मेणबत्तीची ज्योत दिसत आहे याला ज्योत म्हणतात, त्यावर तिने पत्र धरलं. पुढे काय झालं बघूया. अगं रेशमा, ते पत्र जळून जाईल, माया म्हणाली. माया म्हणायला लागली, अगं रेशमा, पत्र जळेल ना ते. अर्थातच कागद आगीजवळ धरला का लगेच उष्णतेने तो पेट घेऊ शकतो, त्यामुळे लगेच माया रेशमाला सांगू लागली की ते पत्र जळून जाईल, मग आपल्याला काहीच कळणार नाही. पहा, रेशमा काय म्हणते, अगं ह्या पत्राची एक गंमत आहे, बघ
तू, रेश्मा म्हणाली. रेश्माला काय सांगायचं होतं मायाला की अगं तुला माहीत नाही, याची एक गंमत आहे, यात काहीतरी फन आहे. गंमत म्हणजे काहीतरी फन, मज्जा. ह्या पत्राची एक गंमत आहे, बघ तू. बघ तू म्हणजे तू हळूहळू निरीक्षण कर, पाहत राहा काय होतं ते, असं रेश्माने मायाला सांगितले. तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले. ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली, त्यावर अक्षरे दिसू लागली. मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या. तिने पत्र वाचले, तिला खूप आनंद झाला. मुलांनो, जेव्हा या मेणबत्तीच्या ज्योतीची उष्णता म्हणजे गरमी त्या पत्राला मिळाली, म्हणजे पत्र हलकंसं गरम झालं त्या उष्णतेमुळे, त्याबरोबर पत्रावरती हळूहळू अक्षरे दिसू लागली, अक्षरे उमटू लागली. ते पाहिल्यावर मायाला फारच गंमत वाटली आणि तिने आनंदाने टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवणे म्हणजे क्लॅप करणे. तिने पत्र वाचले, अक्षरं त्यावर उमटल्यावर मायाने पत्र वाचलं आणि तिला खूप आनंदही झाला, कारण आधी तिला आश्चर्य वाटलं होतं की पत्र कोरं कसं काय पाठवलं काकांनी. पण तिची मैत्रीण रेश्मा तिच्या मदतीला आली, तिच्या कामी आली आणि तिने तिला एक गंमत दाखवली की हे पत्र कोरं नसून या पत्राची एक गंमत आहे. आणि तिने मेणबत्तीवरती हे पत्र अशा प्रकारे न जाळता पकडलं, म्हणजे कागदपेठ घेणार नाही अशा प्रकारे थोडं दुरून त्या कागदाला तिने उष्णता दिली आणि मेणबत्तीच्या ज्योतीमुळे जी उष्णता या कागदाला मिळाली, त्याबरोबर त्या कागदावरती तुम्हाला दिसत आहे अक्षरं दिसू लागली. मग मायाने पत्र वाचले आणि मग तिला फार आनंद झाला. चला पुढे काय झालं ते पाहूया. मायाने रेश्माला विचारले, काय ग आता कशी काय पत्राची अक्षर दिसू लागली. बघा, मायाला गंमत आली, मजा वाटली, ती आनंदाने पत्रातील मजकूर वाचून मैत्रिणीला विचारू लागली की आधी तर कागद कोरा होता, मग ही अक्षरं अचानक कशी काय दिसू लागली. अगं माया, ऐक, लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात, लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो. तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात. बालमित्रांनो, रेश्माने या पत्राची गंमत इथे उलगडली आहे, म्हणजे आपल्याला सांगितलेली आहे. कोरा कागद हातामध्ये, म्हणजेच हातातील पत्र कोरे का होते, तर त्यावरती मजकूर लिहिलेला नव्हता असं नाही मुलांनो, तर रेश्माने सांगितल्याप्रमाणे लिंबाच्या रसाचा वापर करून पत्र लिहिलं जातं. रस सुकला की पुन्हा कागद कोरा दिसतो आणि नंतर ते पत्र आपल्याला वाचायचं असेल तर उष्णतेवरती, म्हणजेच मेणबत्तीच्या ज्योतीवरती ते धरल्यानंतर अक्षरं पुन्हा दिसू लागतात. रेश्माने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले. हे ऐकून माया आश्चर्यचकित झाली. तिला फारच वेगळं काहीतरी वाटू लागलं की कशी काय बरं ही जादू घडत असेल. हे जादू वगैरे काही नसून यामागे लिंबाच्या रसाचं विज्ञान लपलेलं आहे, जे रेश्माने सांगितलं. वेळ झाली शब्दार्थ समजून घेण्याची. बालमित्रांनो, या पाठामध्ये आपण काही नवीन शब्द पाहिले, चला त्यांचा परिचय करून घेऊया. कोरा कागद म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीही न लिहिलेला कागद, ज्याला आपण ब्लँक पेपर असं इंग्रजीत म्हणतो. पुढचा शब्द आहे नवल, म्हणजे आश्चर्य वाटणे. गुपित, गुपित म्हणजे सिक्रेट, गुप्त गोष्ट किंवा एखादं रहस्य. चला मुलांना वेळ झाली स्वाध्याय आणि प्रश्न उत्तर पाहण्याची. चला वाचूया प्रश्न क्रमांक एक.
एका वाक्यात उत्तरे लिहा. अ पत्र कोणी पाठवले? उत्तर पत्र काकांनी पाठवले होते. आ पत्र कोणाला पाठवले? उत्तर पत्र मायाला पाठवले होते. ई मायाला पत्र का वाचता आले नाही? उत्तर मायाला पत्र वाचता आले नाही कारण पत्र कोरे होते. प्रश्न क्रमांक 2 वाचूया. कोण ते सांगा. यामध्ये आपल्याला दोन वाक्य दिली आहेत, ती वाचून कोण ते आपल्याला सांगायचं आहे. चला तर मग आपण अ पहिलं वाक्य वाचूया. कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी. कोणाला बरं कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटलं आहे? या वाक्याचं उत्तर आपण इथे लिहिणार आहोत. पत्र मायाला मिळालं होतं आणि मायाने ते पत्र खोललं, वाचलं, पण त्यामध्ये काही लिहिलेलं नव्हतं, त्यामुळे तिला आश्चर्य वाटलं. तेव्हा कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी कोण? तर माया, असं त्याचं उत्तर आहे. त्यापुढे कोरे पत्र वाचण्याची युक्ती म्हणजे ट्रिक माहीत असणारी. आता मायाला कोरं पत्र वाचण्यासाठी कोणी बरं मदत केली? तर तिची मैत्रीण रेश्मा. रेश्माने मायाला कोरे पत्र वाचण्याची युक्ती दाखवली. चला तर मग आता पुढे वळूयात. पाठातील खालील वाक्य वाचा. बालमित्रांनो, स्पष्ट उच्चाराची आपल्याला सवय व्हावी म्हणून काही वाक्य आपल्याला सरावासाठी दिली आहेत. पहिल्या वाक्यापासून सुरुवात करू. ऐका आणि म्हणा. अ दारावरची बेल वाजली. दारावरची बेल वाजली. पुढे आ काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला? प्रश्नचिन्ह प्रश्न आहे, त्यामुळे काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला? ई रेश्माने पत्र हातात घेतले. रेश्माने पत्र हातात घेतले. बालमित्रांनो, पहिलं वाक्य, दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य ही तीनही वाक्य मी वेगळ्या प्रकारे वाचली आहेत, त्यातील फरक जाणून घ्या. अगं काकांनी कोरं पत्र पाठवलं. पुन्हा एकदा वाचू. दारावरची बेल वाजली. काकांनी कोरा कागद कसा बरा पाठवला? रेश्माने पत्र हातात घेतले. अगं काकांनी कोरं पत्र पाठवलं. वाचा, समजून घ्या. पूर्णविराम. पूर्णविरामाचं हे चिन्ह आहे, एक काळा ठिपका. काय असतो पूर्णविराम आणि त्याचा उपयोग काय पाहूया. वाक्य पूर्ण झाल्यावर हे चिन्ह देतात. एखादं वाक्य पूर्ण झालं हे आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारे काळा ठिपका लिहून तिथे पूर्णविराम द्यायचा आहे, जेणेकरून हे वाक्य इथेच संपलं असं वाचणाऱ्याला बोध होतो. या चिन्हाला पूर्णविराम असं म्हणतात. स्वल्पविराम. मुलांनो, हे स्वल्पविरामाचं चिन्ह आहे, यालाच इंग्रजीत आपण कॉमा असंही म्हणतो. वाचन करताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो तेव्हा स्वल्पविराम हे चिन्ह देतात. बालमित्रांनो, वाक्यांमध्ये जेव्हा जेव्हा आपण थांबतो, उदाहरणार्थ काही नावं सलग एका रांगेत आली, जसं काही फळांची नावं आंबा, पेरू, चिकू, आता ही नावं सुद्धा आपण स्वल्पविरामाने वेगळी दाखवतो. पुढे प्रश्न चिन्ह.
या चौकडे दिसत असलेलं हे चिन्ह प्रश्नचिन्ह आहे. वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे दिसत आहे हे चिन्ह देतात. अशा प्रकारे आपण पूर्णविराम, स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह यांचा वापर पाहिला आहे, यांची ओळख करून घेतली आहे. तसेच यापूर्वी आपण जी वाक्य वाचली त्यावरून तुमच्या हेही लक्षात आलं असेल की जिथे जिथे पूर्णविराम, स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह येतं त्यानुसार आपल्याला वाक्य वाचताना किंवा बोलताना आवाजातील चढ उतार बदलावा लागतो. आता सरावासाठी काही वाक्य दिली आहेत. खालील वाक्यातून पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला. आता ही वाक्य आपण वाचू आणि कुठे कुठे पूर्णविराम द्यायचा आहे, कुठे कुठे स्वल्पविराम द्यायचा आहे आणि कुठे आपल्याला प्रश्नाचा बोध होत असेल तर तिथे प्रश्नचिन्ह द्यायचं आहे त्याचा आपण एक सराव करूया. वाक्य क्रमांक एक, मी संगणक सुरू केला. आता मी संगणक सुरू केला इथे हे वाक्य संपलं असण्याकारणाने आपण इथे पूर्णविराम देऊया. पुढे मामाचा ईमेल वाचला, हेही वाक्य इथे संपले, इथे मी पूर्णविराम देते. काय म्हणतो मामा, कधी येणार आहे तो घरी, आईने विचारले. मामा 4 दिवसांनी येणार होता, आम्ही आनंदित झालो. आता मुलांनो, काय म्हणतो मामा हा प्रश्न आहे. काय म्हणतो मामा आणि त्यापुढे आणखी एक प्रश्न आहे, कधी येणार आहे तो. तेव्हा काय म्हणतो मामा, इथे थोडं थांबायचं आहे स्वल्पविराम. कधी येणार आहे तो, इथे प्रश्नचिन्ह. घरी आईने विचारले, स्वल्पविराम. मामा 4 दिवसांनी येणार होता, वाक्य पूर्ण झालं त्यामुळे पूर्णविराम. आम्ही आनंदित झालो. पहा मुलांनो, पहिल्या वाक्यातच आपल्याला पूर्णविराम, स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह या तिन्ही चिन्हांचा वापर करायला मिळालेला आहे. पुढचं वाक्य, वाक्य दुसरं, रमेश, सीता, अनिता, गणेश हे सर्व जण दररोज बागेत खेळतात. आता बागेत खेळतात, इथे वाक्य पूर्ण झालं त्यामुळे इथे आपण पूर्णविराम देऊ. पण वाक्याच्या सुरुवातीला मुलांनो, रमेश, सीता, अनिता, गणेश 4 मुलांची नावं आहेत. रमेश, सीता, अनिता, सीता अनिता या मुली आहेत. तर ही सर्व मुलांची नावं रांगेत आलेली आहेत त्यामुळे जसं मी पूर्वी तुम्हाला फळांच्या नावांचं उदाहरण दिलं होतं तसं इथेही मुलांची नावं आहेत. रमेश, स्वल्पविराम, सीता, स्वल्पविराम, अनिता, स्वल्पविराम, गणेश या नावानंतर स्वल्पविराम देण्याची गरज नाही कारण गणेश या नावानंतर आणखी कुठल्या मुलाचं नाव पुढे लिहिलेलं नाही आहे त्यामुळे फक्त इथपर्यंतच आपण स्वल्पविराम देणार आहोत. आले लक्षात? पुढचं वाक्य पाहूया, तू जेवण केलेस का? हा एक प्रश्न आहे. हे वाक्य आपल्याला, हे वाक्य जेव्हा वाचतो तेव्हा एका प्रश्नाचा बोध होतो, काहीतरी चौकशी केली जात आहे. तू जेवण केलेस का? इथे पूर्णविराम येणार नाही तर इथे आपण प्रश्नचिन्ह देणार आहोत. पुढे वाक्य चौथं, हे ऐकून तुला आनंद झाला का? इथे सुद्धा चौकशी केली आहे, हे ऐकून तुला आनंद झाला का? प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य पाहूया, मी, आई, बाबा, राजू, पिंकी बाजारात गेलो. आता बघा, मी, आई, बाबा, राजू, पिंकी जशी काही एक यादीच सांगितली आहे नावांची. मी, आई, बाबा, राजू, पिंकी, आपण यादी बनवतो तेव्हा एकाखाली एक शब्द लिहिले जातात. उदाहरणार्थ किराणा मालाची यादी असेल तर आपण एकाखाली एक लिहितो. पण इथे आडव्या पद्धतीने अशा प्रकारे नावं सांगितलेली आहेत, मी, आई, बाबा, राजू, पिंकी बाजारात गेलो. आता इथे वाक्य पूर्ण झालं असल्या कारणाने इथे आपण पूर्णविराम देऊ. पण इथे मी,
स्वल्पविराम आई, स्वल्पविराम बाबा, स्वल्पविराम राजू, स्वल्पविराम आणि पिंकी. पिंकीच्या नंतर आणखी कोणाचं नाव लिहिलेलं नसल्याकारणाने इथे आपण स्वल्पविराम देणार नाही आहोत. पुढचं वाक्य पाहूया. वाक्य क्रमांक 6. सुशांत, रघु, राजेश हे चांगले मित्र आहेत. सुशांत, रघु, राजेश हे चांगले मित्र आहेत. आता इथे सुद्धा मित्रांची नावं आहेत, सुशांत, रघु, राजेश, तीन नावं आहेत. सुशांतच्या नावानंतर आपण स्वल्पविराम देऊ. रघु, रघुच्या नावानंतर पुन्हा स्वल्पविराम देऊ. पुढे आहे राजेश. राजेशच्या नावापुढे इतर आणखी कुठल्या मित्राच्या नावाचा उल्लेख आलेला नाही, त्यामुळे इथे आपण स्वल्पविराम देणार नाही आहोत. पुढे वाक्य वाचल्यानंतर कळतं की इथे कुठल्याही प्रकारचं चिन्ह नाही. जसं आपण पूर्णविराम देतो किंवा प्रश्न असेल तर आपण त्या प्रकारे प्रश्नचिन्ह देतो, तर इथे हा काही प्रश्न नाही आहे, हे एक साधं वाक्य आहे, त्यामुळे इथे आपण पूर्णविराम देणार आहोत. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा आपण अशा चिन्हांचा वापर करतो त्यावेळी वाचताना दिलेल्या मजकुराला एक अर्थ प्राप्त होतो. जर पूर्णविराम, प्रश्नविराम, प्रश्नचिन्ह किंवा स्वल्पविराम नसेल तर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ बदलू शकतो. त्यामुळे मुलांनो, अशा प्रकारे या चिन्हांचा वापर करणं लिहिताना आणि वाचताना सुद्धा फार उपयोगी पडतं. वेळ झाली गृहपाठाची. खालील शब्द असेच लिहा. मुलांनो, पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट आणि कंत्राट. पुन्हा एकदा वाचूया. पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट आणि कंत्राट. अशा प्रकारे या प्रत्येक शब्दामध्ये तुम्ही पाहाल तर त्रचा वापर केलेला आहे, म्हणजेच त्र लिहायचा सराव व्हावा आणि त्र बोलण्याचा सुद्धा सराव व्हावा म्हणून तुम्हाला हा गृहपाठ देण्यात येत आहे. तेव्हा तुम्ही हे सर्व शब्द बोलून लिहायचे आहेत, म्हणजे लिहिताना मोठ्याने शब्द वाचायचाही आहे. उदाहरणार्थ पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, वात्रट, कंत्राट. अशा प्रकारे शब्द बोलून लिहायचे आहेत आणि त्यांचा सराव करायचा आहे. प्रत्येक शब्द किमान 5 वेळा तरी लिहून सराव करा, म्हणजेच तुमचा उच्चारही हळूहळू सुधारत जाईल. धन्यवाद. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.